नरसी नामदेव इथं मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी दाखल झालेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो दिंड्या पंढरपूरकडे आषाढी एकादशीनिमित्त जात असतात. जे भाविक पंढरपूरला गेले तेच भाविक परतवारीनिमित्त नरसी नामदेवांच्या दर्शनासाठी येत असतात आणि या परतवारीसाठी आलेल्या भाविकांनी इथं गर्दी केल्याचं दिसतंय. जवळपास लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी दाखल झालेत. रात्री 12 वाजल्यापासून भाविकांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्याचे दृश्य आपण बघू शकतोय. भाविकांची आलोट गर्दी नरसी नामदेव या ठिकाणी पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. संत नामदेव महाराजांचा जन्मस्थळ आहे नरसी नामदेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. परतवारी निमित्त संपूर्ण गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविकांच्या ज्या असे रांगा लागलेल्या आहेत. रात्री जवळपास असे 12 वाजल्यापासून या ठिकाणी महिलांच्या ज्या आहेत रांगा लागल्याचं पाहायला मिळते. जवळपास 2 किलोमीटर ह्या अशा संपूर्ण महिलांच्या रांगा आहेत आणि रात्री 12 वाजता या ठिकाणी जे आहे ते मंदिर दर्शनाची खुले करण्यात आलेलं आहे संपूर्ण बघूसाठी. या ठिकाणी जे अशा महिलांच्या पालख्या दिंड्या ज्या आहेत ग्रामीण भागातून या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि जवळपास मराठवाडा असो जायतो आणि विदर्भ असो विदर्भातून या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहण्यामध्ये परतवारी निमित्त या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी भाविकांची गर्दी अलोट गर्दी या ठिकाणी पाहण्यामध्ये. उद्देश असा आहे की जे पंढरपूरला भाविक जातात भाविक जे आहे ते या ठिकाणी संत नामदेवाचं दर्शन घेतले तर या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण वारी सफल होते पूर्ण होते. या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने भाविक दाखल पाहण्यामध्ये आणि जे आहे ते सकाळी 5 वाजता जे आहे या ठिकाणी तहसीलदार यांच्या हस्ते देखील या ठिकाणी महापूजा पार पडलेली आहे आणि यात बघू शकता की मोठ्या संख्येने भाविकांच्या या ठिकाणी जे आहे ते रांगा लागल्या आहेत. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी आणखी गर्दी मोठी होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कॅमेरामन राजेसोबत गजानन वाणी लोकशाही मराठी हिंगोली. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.